Dere med borti. सलाम सलाम. सध्या जे मार्केटिंग चाललेले आहे आणि ह्या मार्केटिंगमध्ये मध्यस्थी जे आहेत त्या मध्यस्थ्यांकडनं जो होणारा ग्राहकांची लूट आणि तो जो शेतकऱ्याकडनं माल घेतात आणि शेतकऱ्यांना त्याचा जो हे मिळाला पाहिजे मोबदला मिळाला पाहिजे तो योग्य मोबदला त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. शासनानं ही एक चांगली योजना राबवलेली आहे. आज नागरिकांच्या आरोग्याचा आणि आर्थिक स्थितीचा विचार करता या थेट शेतांमधून आलेल्या भाज्या केव्हाही चांगल्याच आहेत आणि याला नागरिकांकडून योग्य प्रतिसाद मिळेल शिवाय यातून शेतकऱ्यांचाही योग्य तो फायदा होईल. आमच्या पार्कमधील रहिवाशांना स्वस्त आणि चांगली भाजी मिळेल आणि ती पण डायरेक्ट शेतकऱ्याच्या माध्यमातून मिळत आहे हा एक आनंदच आहे. आणि आधी जी तुम्ही गर्दी बघताय ते भाजी बाहेरपेक्षा 5 रुपये कमी भावाने मिळाली तर ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी कॉम्प्लेक्स आली ह्या भाजीच्या इथे करतील. सरकारने आज उपक्रम चालू केला आहे अतिशय स्फूर्त आणि चांगला आहे त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांना कमी दरात भाजीपाला मिळेल. जे दलाल लोक याच्यामध्ये कमिशन कमवतात आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माल योग्य किंमत पोहोचत नाही त्याला आब असेल कुठेतरी आणि चांगली स्वच्छ ताजी सेंद्रिय खतांवर निर्मितीली भाजी आम्हाला मिळेल. त्याच्यामुळे आमचं असं हे राहिलं सरकारकडे की हे नियमित प्रकारे चालू ठेवावे जेणेकरून आम्हाला सर्व रहिवाशांना याचा फायदा होईल. मी स्वतः कृषी विभागात काम करत आहे आणि हा उपक्रम आमच्या नाईकवाडे साहेबांनी जो राबवलेला आहे त्यांनी मला सांगितल्यामुळे डायरेक्ट ग्राहक टू शेतकरी असा हा संवाद साधण्यासाठी आणि चांगल्या फ्रेश भाज्या घेण्यासाठी केव्हाही ग्राहक तयार असतात. फक्त एवढंच की 2 पैसे त्यांना थोडे कमी मिळाले परंतु बाहेरच्या भावापेक्षा ह्या जरी महाग असल्या तरी शरीराच्या दृष्टीने शारीरिकदृष्ट्या केव्हाही फायद्याचं आहे म्हणून आम्हाला हा उपक्रम राबवलेला खूपच चांगला आहे. थांबा 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 थांबा.